गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी इयत्ता पहिलीचे खेळू करू शिकू हे पाठ्यपुस्तक काढायचं आहे आणि त्यातील पेज नंबर पंच्याहत्तर बघायचं आहे बघा शिकू या घटकामध्ये आपण तीन पॉईंट एक मागील तासाला अंकगीत पाहिले होते ते सर्वांचं पाठ झालंच असेल आज आपण तीन पॉईंट दोन अक्षरगीत बघणार आहोत चला तर मग सर्वांनी मागे म्हणायचं आहे बरं का अ आ आ आ आ, आ। हातातला फुगा फुगवून पहा ई ई फुग्याची नक्षी ताई। उ उ उ उ उ, उ फुग्यावर आपण बसून जाऊ सर्वांनी हे अक्षर घेत पाठ करायचं आहे सर्वांनी बोलायचं आहे आणि पाठ करून टाकायचं आहे त्यानंतर सर्वांनी पेज नंबर शहात्तर बघायचं आहे बघा शहात्तर पेजवरती काय दिसत आहे तुम्हाला एक झाड आहे झाडाखाली कोण बसलं आहे कोण झोपलेलं आहे ससा त्यानंतर सशाकडे कोण बघत आहे कासव दिसत आहे ना तुम्हाला चित्रात बघा मग यावरूनच तुम्हाला गोष्टीचं नाव माहिती पडलं असेल ससा आणि कासवाची काय आहे गोष्ट आहे आणि ती गाण्याच्या रूपात दिलेली आहे तीन पॉईंट तीन गोष्टीरूप गीत गीताचं नाव आहे ससा आणि कासव सर्वांनी ही हे गोष्टी रूपगीत सर्वांनी पाठ करून आहे एक वेळेस मी तुम्हाला बोलून दाखवते त्यानंतर तुम्ही सुद्धा मागे बोलायचं आहे आणि लक्षात आहे आणि पाठ आहे एक होता ससा एक होतं कासव ससा होता चपळ कासव होतं हुशार ससा म्हणतो शर्यत लावू कासव म्हणाला धावून पाहू सशाने ठोकली धूम कासव झाले घामाघूम आजूबाजूला गवत मस्त सशाने केले खाऊन फस्त कासव चाले हलवीत मान सशाने घेतली झोपेची तान कासवाने जिंकली शर्यत छान सशाने घातली खाली मान सर्वांनी बघा हे गोष्टी रूपगीत सर्वांनी बोलायचं आहे आणि पाठ करून टाकायचं आहे धन्यवाद